नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासिकेला आपण रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. आज आपल्याला इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या म्हणजे काय हे पाहायचं आहे. आता सर्वप्रथम आपण एक उदाहरण पाहूया. 7/4 याला आपण सिम्प्लिफाय करूया. 7 × 4 = 4, 7 × 4 गेलं 3 उरलं, 3 घेतलं 0, 30 म्हणजे 4 × 7 = 28, 30 + 28 = 2 आणि 2 × 0 घेतल्यावर 20 म्हणजे 4 × 5 = 20. म्हणजे या ठिकाणी तुम्ही मला सांगा 7/4 ही परिमेय संख्या आहे की अपरिमेय. आपल्या पहिल्या परिमेय संख्येच्या व्याख्येनुसार 7 ही पूर्णांक संख्या आहे, 4 ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे आणि छेदातील 4 ही संख्या काय आहे तर 0, शून्य नसणारी पूर्णांक संख्या आहे. म्हणजे पहिल्या व्याख्येनुसार 7/4 ही परिमेय संख्या आहे आणि या ठिकाणी त्याचं दशांश रूप 1.75 आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ही आपल्याला खंडित, या ठिकाणी भाकार क्रिया संपलेली आहे म्हणजे खंडित दशांश रूप दिसतं या. आणि या ठिकाणी कुठल्याही संख्येचं आवर्तन दिसत नाही, पण लक्षात ठेवा प्रत्येक खंडित स्वरूपातील दशांश रूप आपण अखंड आवर्ती स्वरूपामध्ये लिहू शकतो. कसं ते पहा. म्हणजे 1.75 ही संख्या आपण 1.75000 असं लिहू शकतो. म्हणजे इथं शून्य ही संख्या कायम येत राहणार आहे, म्हणजे ही अखंड स्वरूपातील दशांश रूप आहे. आणि तुम्ही म्हणाल मग कुठल्या अंकाचं या ठिकाणी आवर्तन तुम्हाला पुन्हा दिसून येते तर शून्य या संख्येचं आवर्तन दिसून येते. म्हणजे शून्याच्या वर आपण रिकरिंग साइन किंवा आवर्ती चिन्ह लिहू शकतो. म्हणजे ही संख्या अखंड आहे आणि आवर्ती स्वरूपात आहे, म्हणून 7/4 किंवा 1.75 ही परिमेय संख्या आहे. आता दुसरं उदाहरण घेऊया आपण. तुम्हाला यापूर्वी पाय ही संकल्पना झालेली आहे. पायची अंदाजे किंमत आकडेमोडीसाठी 22/7 अशी घेतली जाते किंवा आकडेमोडीसाठी पायची अंदाजे किंमत 3.14 अशी घेतली जाते. आता पाय हे गुणोत्तर कसं येतं हे तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहे. आता या ठिकाणी ही वर्तुळाकार अशी कडी आहे. आता तुम्हाला माहित आहे वर्तुळाचा व्यास, त्याला आपण इंग्रजीमध्ये डायमीटर ऑफ सर्कल असं म्हणतो, आणि याचा केंद्रबिंदू, केंद्रबिंदूतून जाणारी जी कॉर्ड आहे, जीवा आहे, त्याला आपण त्या वर्तुळाची वर्तुळाचा काय म्हणतो. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला वर्तुळाचा परिघ घ्यायचा आहे या अंशामध्ये. म्हणजे वर्तुळाचा परिघ, परिघ म्हणजे या ठिकाणी ह्या कडेची लांबी, याला आपण वर्तुळाचा परिघ म्हणतो. आणि मधोमध सेंटर आहे, सेंटर मधून जाणारी जी जीवा आहे त्याला आपण त्या वर्तुळाचा व्यास असं म्हणतो. म्हणजे आपण सर्कमफेरन्स आणि डायमीटर यांचा रेशो घेणार आहे. आता या ठिकाणी सर्वप्रथम काय करूया आपण, या वर्तुळाकार कडीची कडीचा व्यास मोजूया पट्टीच्या सहाय्यानं. बघा किती भरतोय तो, साधारणतः तो 5 भरतोय, 5 सेंटीमीटर इतका भरतोय. आता परी जर काढायचं असेल तर आपल्याला ही जी बांगडी आहे ती एका बिंदूपाशी कट करणं गरजेचं आहे. बघा एका ठिकाणी मी कट केलेले आहे आणि ह्या वर्तुळाकार कडीपासून एक सरळ रेषा खंड तयार करतो, जेणेकरून आपल्याला त्या रेषाखंडाची लांबी मोजायची आहे, म्हणजेच त्या वर्तुळाचा आपल्याला परिघ मोजायचा आहे. आता ही सरळ रेषा थोडी व्यवस्थित झालेली नाही, तरी पण आपण अंदाजे या ठिकाणी कडी मोजूया. साधारणतः ती 16 झालेली आहे. आता या ठिकाणी अंशातील सेंटीमीटर हे एकक आहे, छेदामध्ये सेंटीमीटर एकक आहे, त्यामुळे एकक न लिहिता आपण 16/5 असं लिहूया.
याला जर सिंपलीफाय केलं तर 5 3 15 एक राहिलं तेव्हा घेतलं 0 आणि 5 2 10 म्हणजे 3.14 आणि 3.2 हे अंदाजे बरोबर येते म्हणजे या ठिकाणी वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांची जी किंमत आहे ती 3.14 च्या आसपास येते आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर पाय असं म्हणतो आता सर्वसामान्यपणे जर 22/7 ही संख्या परिमेय आहे की अपरिमेय आहे असा जर विचार केला तर 22 आणि 7 या पूर्णांक संख्या आहेत आणि 7 ही शून्येतर पूर्णांक संख्या आहे म्हणजे आपण निरीक्षणावर जर पाहिलं तर 22/7 ही परिमेय संख्या आहे परंतु मित्रांनो लक्षात ठेवा ही अंदाजे आकडेवारीसाठी घेतलेली पायची किंमत आहे सर्वसामान्यपणे पायची किंमत ही अखंड असते परंतु आवर्ती नसते म्हणून या ठिकाणी पाय ही अपरिमेय संख्या घेतली जाते इथून पुढे काय येऊन लक्षात ठेवा पाय ही काय आहे तर अपरिमेय संख्या आहे आणि दुसरे एक गोष्ट अशी ठेवली पाहिजे की पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येची वर्गमूळ ही नेहमी अपरिमेय असतात उदाहरणार्थ पहा पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आहे 1 4 9 16 25 ह्या सर्व काय आहेत तर पूर्ण वर्ग संख्या आहे आता याचं वर्गमूळ जर घेतलं वर्गमुळात 1 वर्गमुळात 4 वर्गमुळात 9 वर्गमुळात 16 वर्गमुळात 25 आता ह्या सर्व काय आहेत तर रॅशनल नंबर्स आहेत म्हणजे परिमेय संख्या आहे आता या सोडून कुठल्या संख्या राहिल्या 2 3 त्यानंतर 5 6 7 8 9 सोडायचं त्यानंतर 10 आता यांची जर वर्गमूळ घेतली म्हणजे वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 वर्गमुळात 6 वर्गमुळात 7 वर्गमुळात 8 ह्या जर आपण पाहिल्या तर या काय येणार अपरिमेय संख्या येणार म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इरॅशनल नंबर्स असं म्हणतो म्हणजे या ठिकाणी याचं जर वर्गमूळ काढलं तर ते अखंड असतं परंतु आवर्ती नसतं म्हणून या संख्येला आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो आता अजून अपरिमेय संख्येची अनेक आपल्याला उदाहरणं पाहता येतील आणि वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 या ज्या अपरिमेय संख्या आहेत या आपल्याला संख्या रेषेवर सुद्धा दाखवता येतात नंतरच्या तासाला आपण अपरिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवता येतात हे पाहूया धन्यवाद